डीजल डलवाना ही पड़ गया भारी, ट्रक में से निकला नीला जहर। बहू हे पा, तिरुपति पंप मोरबी यांच्याकडे टाकी फुल केली होती, 335 लिटर डिझेल टाकलं होतं 31,000 रुपयाचं। याच्यानंतर गाडी काही चाललीच नाही। सापुतऱ्या घाटामध्ये गाडीचं वॉश पंप नौजल खोलावं लागलं, हे नाशिकमध्ये काम केलं, डिझेल टाकलं होतं याच्यामध्ये 4 तारखेला आणि हे काम केलं 7 तारखेला। आणि ही गाडी MH 15 GV 41 41 यांच्या डिझेलमुळं गाडीला घाटामध्ये क्रेन लावलं, क्रेन लावल्यानंतर मी गाडी पिकअप करीना, तिथं फिटर पण बोलावला, नवसरीवाले पण बोलवले, त्यांच्यांना प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही। आणि यांचं आता हे डिझेल पा ह्या पंपाचं इथं काढून ठेवलं आहे। हे 20 लिटर ही बादली 17-18 लिटरची ही पूर्ण फुल भरलेलं आहे। आणि हे आणि माझ्याकडं अजून एक व्हिडिओ आहे, आता सध्या वॉश पंप नौजल परत खोलायचे आणि खोलले डबल, हे पा। परत नाशिकला खोलले, वायरमनला बोलवलं, काल पूर्ण वायरिंग चेक केली पूर्णची पूर्ण, आणि आता सध्या डिझेल टाकी खोलली, पूर्ण पाईपलाईन साफ केली। हे पा डिझेल टाकी पूर्ण सर्व्हिसिंग करून फिटिंग करायचं काम चालू आहे। आणि आत्तापर्यंत खर्च आलेला आहे कमीत कमी जवळजवळ 40,000 रुपये। आणि आता हे जे डिझेल आहे आणि आपण जे डिझेल टाकी दो ते एक बाटली भरून ठेवले गॅरेजमध्ये, ते आपली बाटली कुठं आहे डिझेलची कर दादा, ती ओरिजिनल डिझेलची, हां माग कुठं नाही ना, इथं नाही ना, कुठे पाय बर डिझेल आपलं ते बाटली मधलं डिझेल अर्धा लिटर ती नाही का आपला ह्या खोक्यात आहे का, काढ बर। हे पा भारतच्या पंपवर डिझेल टाकलं होतं, हे डिझेल आणि हे डिझेल सांगा आता हे। आणि याच्यामुळं मला सटाणा ते मोरबी आज दिवस झालेले कमीत कमी 13 दिवस, हे ओरिजिनल डिझेल आणि हे पंपाचं डिझेल। आता हा प्रॉब्लेम गाडीमध्ये आहे का गाडी मालकामध्ये, मी स्वतः चालक मालक आहे। क्रेन लागलं, क्रेनला 5,000 रुपये दिले होते फक्त गाडी टोचन करून वर आणायची, गाडी काय आली नाही कारण गाडी पिकअपच करीत नव्हती, क्रेन बोललो वगं येऊन। हे बघा ही गाडी आपली नाशिकची, नाशिक चांदवड। भाऊ मोरबीला जे डिझेल टाकलं होतं 31,000 डिझेलच दिसून राहिले, राकेल मिक्स आहे, एक नंबर मॉडेल आहे हो, 12-10 गरीब की गाडी हो का, हाँ। दोस्तों ये मामला गुजरात के जम्बूदिया का है जहां ड्राइवर को डीजल डलवाना ही भारी पड़ गया। ड्राइवर के अनुसार तिरुपति पंप पर उसने 31,000 का तेल डलवाया,
जिसके बाद आगे जाकर उसकी गाड़ी खराब हो गई, यानी रुक गई। ड्राइवर को अपनी गाड़ी को टो करवाने के लिए क्रेन भी मंगवानी पड़ी, जिसके कुछ दिन बाद ड्राइवर जब गाड़ी को एजेंसी लेकर गया तो गाड़ी में से डीजल नीले रंग का निकला। ड्राइवर ओरिजिनल डीजल और पंप पर डलवाए डीजल को भी दिखा रहा है। डीजल का रंग आप देख ही सकते हैं। दोस्तों ऐसी ही वीडियोस और देखने के लिए हमारा दूसरा फेसबुक पेज आप फॉलो कर सकते हैं। दूसरे पेज का नाम है ट्रांसपोर्ट टीवी प्लस।